नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आपल्यासोबत आहेत सर नागपूर शहरामध्ये गुन्हेगारी नेहमीच राज्यामध्ये चर्चेत राहते मात्र गेल्या तीन वर्षामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा वचक गुन्हेगारीवर बसलेला आहे दोन वेगळ्या पद्धतीचे शतक जे आहे तो तुम्ही लावलेले आहेत नेमकं काय हो मागचे आमचे तीन वर्षाचे कार्यकाळात आता आज आम्ही डेडशेवा एम पी डी एमध्ये आज एका आरोपीला डिटेन केलेले आहे म्हणजे मागचे तीन वर्षाचे कारकालात दीडशे आरोपीयांवर एम पी डी ए कारवाई करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मोका अंतर्गत पण मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली आहे आणि आता दोनशे एक असे प्रकारचे जे कोख्यात क्रिमिनल्स आहेत त्यांच्यावर एम सी ओ सी ॲक्ट अंतर्गत, अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे म्हणजे ओवरऑल नागपूर शहरात जे गुन्हेगारी विशेष करून बॉडी ऑफेन्सेसचे जे प्रमाण जास्त होता त्यांना नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातून एम पी डी आणि एम सी ओ सीचे योग्य वापर करण्यात आलेली आहे आणि कुख्यात गँगस्टर्स बहुतेक बरेचसे आज सध्या जेलमध्ये आहे आणि त्याचे एक डायरेक्ट परिणाम आहे की बॉडी ऑफेन्सेस आणि मर्डर्सची प्रमाण जे हिस्टॉरिकली मोठ्या प्रमाणात नागपूर शहरात होत होता त्यामध्ये कमतरता दिसून येत आहे लोकांच्या जो मुद्देमाल आहे तो पण चोरीला जातो त्याची लूट होते डकायती होते मात्र तो मुद्देमाल परत मिळणं एक लोकांसाठी चॅलेंजिंग असतो मात्र गेल्या तीन वर्षामध्ये किती मुद्देमाल लोकांपर्यंत परत, परत गेलेला आहे जवळपास शंभर कोटीच्या वरती तो आकडा गेला हो बरोबर आहे अंदाजन बारा हजार केसेसमध्ये शंभर कोटीचे सुमारास एकशे पंधरा कोटीचे सुमारास मुद्देमाल आम्ही फिर्यादीला विक्टिम्सला परत केलेले आहे आणि काही काही प्रकरणात जसे एक पाचपोली येथे एक सराफा व्यापारींचे एक रॉबरी ज्यामध्ये अंदाजान पाच कोटीचे मुद्देमाल गेला होता ते आम्ही पंधरा दिवसात ते आतच तपास करून आणि सर प्रक्रिया पूर्ण करून ते विक्टिम्सला हँडओवर केले होते ते आमचे एक प्रयत्न असते की लोकांचे जे मुद्देमाल जे चोरी जातात ते परत हस्तगत करून केल्यानंतर ते परत विक्टिमपर्यंत पोहोचायला पाहिजे हे आमचे प्रयत्न असते बरेचसे प्रोग्राम पण आम्ही आयोजित क करत असतो आत्ता पुढचे पाच दहा दिवसात परत आम्ही अंदाजन दोन ते तीन कोटी रुपयाचे मुद्देमाल आम्ही परत लोकांना करणार आहे आमची लोकांना पोलिसांवर विश्वास कायम राहावी म्हणून आम्ही हे एक या विषयावर प्राधान्य दिलेली आहे नागपूर एक म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांच्या अनुषंगाने चॅलेंजिंग टास्क असते नेहमीच गेल्या अनेक वर्षांपासून गृहमंत्र्यांचा शहर राहिलेला आहे त्यामुळे इथली जी छोटीशी घटना आहे ती पण चर्चेत येते मात्र गेल्या तीन वर्षामध्ये कुठंतरी नागपूर पोलिसांनी ते करून दाखवलं आहे हो बरोबर आहे नागपूर एक अत्यंत महाराष्ट्राचे अत्यंत मोठं शहर आहे अत्यंत महत्त्वपूर्ण संवेदनशील शहर आहे आणि खरं कधी कधी नागपूरचे गुन्हेगारीवर एक वाईट एक टीका होत आ, होता आता पोलिसांनी कारवाई करून आणि सर्व स्टेक होल्डर्सची जनताची पत्रकार बंधूंची आणि सगळ्यांची जी सहकार्य लाभलेले आहे त्याच्यामुळे एक ओवरऑल एक परिस्थिती चांगली दिसते आता चॅलेंज आणखी आहे आमच्यावर आता जास्ती जबाबदारी झालेली आहे की आम्ही योग्यरित्याने अशाच प्रकारचे कारवाई कायम ठेवू आता जशा प्रकारचे प्रेम आणि विश्वास शहरची जनतानी दाखवलेली आहे ते आम्हाला नक्कीच मनोबल वाढवणारे आहे आणि पूर्ण शहर पोलीस दलचे सर्व अधिकारी कर्मचारी शहराला आणखी शांत करण्याच्या दृष्टिकोनातून आणखी पाऊल आम्ही उचलो एक अखेरचा प्रश्न मर्डर्सची संख्या जरी कमी झाली असली तरी आणि बरेचसे गुन्हेगार जरी आतमध्ये असले तरी आता नवीन गुन्हेगार आणि खास करून अल्पवयीन गुन्हेगारांचा एक वेगळा चॅलेंज जो आहे तो नागपुरात समोर येत आहे समाजासाठी पण तो चॅलेंज आहे आणि पोलिसांसाठी पण चॅलेंज आहे मर्डर्सच्या दृष्टिकोनातून विशेष करून आम्ही सांगू इच्छितो की जसे दोन हजार एकवीसपर्यंतचे पर्यंतचे जर फिगर आम्ही बघितले तर मागचे वीस वर्षात प्रत्येक वर्ष अंदाजन शंभरचे सुमारास मर्डर व्हायचे मागच्या वर्षी जे कारवाई एम पी डी एम सी ओ सी झाली त्याच्यामुळे एक पैंतीस टक्केची अंदाजन घट मागच्या वर्षी दिसून आली होती यावर्षी जे आठ महिन्याचे फिगर आहे त्यामध्ये थोडा सात आठची संख्यानी मर्डर वाढलेली आहे परंतु यामध्ये बरीचशी प्रकरण अशी आहे जे घरगुती कारणाने मुलांनी वडिलला वडीलनी मुलाला आई पत्नीनी पतीला अशा प्रकारचे चा म्हणजे घराचे आतमध्ये होणारे जे इन्सिडेंट्स आहे ते वाढलेले आहे आणि जे राहिलेली आहे थोडासा ते जुवेनाईल क्रिमिनल्स पोस्ट कोरोनामध्ये जे स्लम एरियाजमध्ये जुवेनाईल्स आहे त्यांचे थोडासा हालचाली वाढलेली आहे त्यावर स्लम पुलिसिंग हे आमच्यासाठी एक प्रायटी एरिया पुढचे काळात राहणार आहे आणि स्लम्समध्ये आणखी योग्य पुलिसिंग करून ही अशा प्रकारचे जुवेनाईल्सला सुधारण्याची दृष्टिकोनातून काय करता येईल ते आम्ही उपाययोजना सुरू केलेली आहे तर नागपूर राज्याची क्राईम कॅपिटल म्हणून अशी एक नागपूरची ओळख निर्माण झालेली होती मात्र गेल्या तीन वर्षामध्ये नागपूर पोलिसांनी एम पी डीच्या बाबतीत दीड शतक तर मकोकाच्या बाबतीत द्विशतक लगावलेलं आणि त्यामुळे कुठंतरी नागपूरची जी गुन्हेगारी आहे काही अंशी नियंत्रणात आणण्यामध्ये नागपूर पोलिसांना एक यश मिळालेलं आणि त्याच्यामध्ये नागपूरचे पोलीस आयुक्त ना अमितेश कुमार यांची एक प्रमुख भूमिका आहे कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट